नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या भोईवर विनोदाशी पेरणी करत हास्याचं जोमदार पीक घ्यायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे झॉलीवूड या सिनेमाची टीम. त्यांचं देखील डाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि या चित्रपटाचे प्रेझेंटर अमित मसूरकर सर, दिग्दर्शक तृषांत इंगळे, यातील कलाकार अश्विनी लाडकर, काजल रंगारी, आसावरी नायडू आणि अजित खोब्रागडे, सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मंडळी, लग्नासाठी तिच्या घरच्यांनी होकार दिलाय, पण या होकारामुळेच तिचा प्रियकर अस्वस्थ झालाय. बघूया त्यामागे नेमकं काय कारण येते. आग जो लगी दिल में जमाने को लगा दूंगा मैं. आग जो लगी दिल में जमाने को लगा दूंगा मैं. उठी अगर तेरी डोली तो जहां जला दूंगा मैं. शिवा यार, तुला किती वेळा सांगू, आपल्याला तू आवडते यार. ऐक ना यार शिवा, काल पण आपण तुझा हात धरला, तू चिडली यार. ऐक ना शिवा, तुम्ही माझा हात सोडा. शिवा ऐक 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 ना, आपण रस्त्यात आहोत. मी गेला 2 महिने तुझा पाठलाग करतो यार. ऐक ना शिवा, आपल्याला तू आवडते यार, आपलं आयुष्य पण तू आवडते. तुम्ही प्लीज हात सोडा, आपलं प्रेम आहे तुझ्यावर. रस्त्यात आहोत, चांगलं नाही. आपण तुला लग्नाची मागणी घालणार आहे शिवा, आपल्याशी लग्न करणार. ऐक ना ऐक ना, अहो असं नका करू, चांगलं नाही. नाही बोलली ना तू, आता मी जीव देईल, मी जीव देईल. हे बघ, बंकस नाही बघ, ए बघ, विषाची वाटली घेऊन फिरतो मी. आता जीव दे, नाही तू हा बोलायचं. ए बघ, मी पितो. नाही नाही, ऐका माझं, तुम्ही माझं ऐका, असं करू नका. ऐका माझं, आपण हा बोल ना, हा बोल ना, हा बोल ना, माझ्या घरी जाऊयात, घरातल्यांची परमिशन घेऊयात आणि ते बोलतील मग ते तसं करूयात. म्हणजे तुझ्या घरच्यांनी परमिशन दिली तर तू आपल्याशी लग्न करणार? हा नक्की. हो हो, चल मग, चल चल घरी जाऊ, चल आपण नाही घाबरत कोणाला, चल आपण तुझ्या घरातल्यांशी बोलेल, चल. आपण सुखी ठेवणार तुला, आपण कामा बिमाला आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं. ये ग, ये ये ये, मिळाली का भाजी? हो आई, वसईवाला होता. नमस्कार. नाही नाही, आम्हाला डांबर गोळ्या, फिनाईल, उंदीर मारायचं औषध काही नको. बोल ना शिवा. आई ते रस्त्यात भेटलेत मला. अगं मग पोलीस स्टेशनला फोन करायचा, असे बेवारस वस्तू घरात कशी घेऊन येतेस तू? नाही आई, बेवार म्हणजे ते कोण आल? अरे कोणी तरी. नमस्कार 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 नमस्कार, बसा ना. ऐका ना या आई. आई नमस्कार. नाही नाही, असू दे, मोठे व्हा मोठे. आणि हा भाऊ आहे ना, नाईस टू मीट यू भाई. भाऊ नाही आहे, माझा नवरा आहे. नाईस टू मीट यू. हा माझा नवरा प्रथमेश आणि या माझ्या सासूबाई. सासरे परत आशीर्वाद नको. सासरे बुवांना पण भेटवलं असतं पण ते ड्युटीवर आहेत. बसा बसा, तुम्ही बसा बसा. ड्युटीवर आहे म्हणजे कुठे आहे? ते एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत ना. असं कोणत्या तरी गुंडाच्या मागे पळत पळत गोळ्या झाडत असतील. आई अहो, हे पृथ्वी प्रताप. अरे नमस्कार. यांना मी आवडते. अच्छा, अरे वा, तुम्हाला पण आवडली का ही? मला पण आवडली होती, म्हणून तर लग्न केलं हिच्याशी मी. ऍक्च्युली माझी बायको एवढी गोड आहे ना, सगळ्यांनाच आवडते ती. तिचं कसं आहे माहितीये, जो आवडतो सर्व. नाही नाही, हे नको. गोड आहे, गोड आहे. काय झालं आई? काय झालं, गेले 2-3 महिने आहे ना हे माझ्या मागे मागे फिरत होते. अच्छा. हा म्हणजे पाठलाग करत होते. मला वाटलं रोड रोमिओ नालायक कोणतरी असेल. पण काल बाजारात गेले ना मी, तेव्हा बाजारात भर रस्त्यात हात पकडला हो यांनी माझा. अगं बाई, मी टाळलं त्यांना, मी टाळलं. हा मला वाटलं कोणतरी फालतू
धडतूस माणूस असेल म्हणून मी हात सोडून घरी आले. आज मी पुन्हा बाजारात गेले तर पुन्हा हात धरला माझा. आज पुन्हा धरला का? हो सातत्य. आणि हात धरला सातत्य. आणि आज हात धरला माझा आणि थेट मला लग्नासाठी मागणी घातली. हो यांनी काय बोलायचं तेव्हा मला कळलं नाही बाई खूप सर्वसाधारण आणि गोड माणूस आहे. आणि मग मी त्यांना नाही म्हटलं. बरं का मी नाही म्हटलं त्यांना दोनदा तीनदा पण ऐकायलाच तयार नाही. मला म्हणाले लग्नाला तयार हो नाहीतर मी विष पिईन. अगं बाई बाटली अजूनही खिशात आहे त्यांच्या बघा. बापरे असं एवढं नाही करायचं. म्हणजे मी घाबरले खर तर म्हणजे माझ्यासाठी कोणी कशाला ना जीव द्यायचा वगैरे. वा वा शिवा गुड डिसिजन. आय एम प्राऊड ऑफ यू. बोल ना. गोड आहे ती. गोड आहे. कसं आहे आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर तो जीव वाचवावा. म्हणजे समोरच्याची लायकी वगैरे नसेल तरी पण तो जीव वाचला पाहिजे. बसा बसा तुम्ही उभे का. आणि काय झालं माहितीये का म्हणजे मी त्यांना नाही म्हटलं पण मी त्यांना हे सुद्धा म्हटलं की आधी आपण घरी जाऊयात घरातल्यांची परमिशन घेऊयात. वा 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 उत्तम केलं. ते जे बोलतील ते डिसिजन फायनल असेल माझ्यासाठी. अरे गुड डिसिजन. गुड भाई हे तुला तरी पटतंय का बघ ना भाई. हा काय काय पोरगी जेव्हा बोलते यार घरच्यांशी बोलूया त्यात काय तेव्हा ते आई बापाशी बोलायला लावते ना. हा बरोबर. नवऱ्यानी सासूशी कोण बोलायला लावतं तुला कळतंय काय भाई. हे पण बरोबर आहे. हे पण बरोबर. माझं तुला शपथ सांगतो मला काय झालं माहितीये. माझं जरा कन्फ्युजन झालं. होऊ शकतं काय गळ्यात लायसन नाही ना त्यामुळे कळलं नाही. अच्छा मंगळसूत्र. हा आपण असं म्हणजे हे नव्हतं करणार की बाबा हेच कर म्हणजे. पण आपल्याला आता कळलेलं आहे ना की ही मॅरिट आहे तर मग आपण सोडतो ना आपला विषय. सोडतो कसं. बस मला बसायचो. कसं आहे म्हणजे आता बघा ह्याला काय अर्थ आहे. तुम्ही भर रस्त्यात हिला लग्नासाठी विचारलं आणि आता सॉरी बोलते हा विश्वासघात आहे ना तिचा. बाई विश्वासघात आपला झालाय ना. आपल्याला माहितच नव्हतं पोरगी मॅरिड आहे. नाही मी सतत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझं लग्न झालंय लग्न झालंय पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही. तुम्ही अखंड माझ्या प्रेमात बुडाला. तो आपण नाही ऐकून घेतलं पाहिजे. आपल्याला काय एकदम असं हे नव्हतं करायचं की आपण जीवच देल करून पण झालं म्हणजे. ऐकून घ्या ऐकून घ्या. बघा तुम्ही जे केलंय ना त्यात काही चुकीचं नाहीच आहे. चुकीचं नाही आहे. तुमच्या जागी जर मी असतो ना तर मी पण हे भिकार धंदे केले असते. बघितलं. पण कसं तुमच्या मनातली प्रेम भावना तुम्ही बोलून दाखवली ती. आपल्याला आवडली ती. बरोबर. तुम्ही काय बोललात की तुम्हाशी लग्न नाही केलं तर मी जीव देईन. म्हणजे तुमचं हिच्यावर जीवापाड प्रेम आहे. आवडलं. मग तुम्हाला एक चान्स मिळाला पाहिजे. काय आई काय बोलते. एक चान्स दिला पाहिजे ह्यांना. तुम्ही बोलाय कसं. हा गोड बायको. शिवा शिवा इकडे बघ. तुम्हाला एक चान्स मिळाला पाहिजे. शिवा शांतपणे सांग तुला हे पसंत आहेत. तुझा नवरा तुला विचारतोय तुला हे पसंत आहेत. तुम्ही म्हणाल तस. अगं बाई आणि हे एवढं करायला तयार आहेत माझ्यासाठी आत्महत्या वगैरे तर मग हरकतच नाही मला काय. आई तुझं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल. माझं काय अरे मी या बीबी राजी तो क्या करेगा काजी. आता सर्वात महत्वाच्या माणसाला आपण विचारलं पाहिजे. कोण. शिवालीचा नवरा. नैतिक दृष्ट्या त्याला विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. थांबा विचारतो मी. हे शिवालीच्या नवऱ्या तुला हे लग्न पसंत आहे का. काय म्हणतोय रे. अच्छा ओके 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 ओके. आई शिवा मुलगा पसंत आहे. हे लग्न आमच्याकडून ठरलं. काँग्रेस काँग्रेस. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू सासूबाई. थँक्यू नवरोबा. थँक्यू सो मच. गोडच आहेस तू. एक मिनिट आपल्याला नाही करायचं. हॅलो. हा हा नाही आमच्या आमच्या शिवारीचं लग्न ठरलं. नाही नाही माझ्याबरोबर एकदा झालं होतं. दुसऱ्यांदा आम्ही ठरवलंय. नाही नाही तुम्हाला बोलवणार नाही असं कसं होईल. हो बोलवू ना बोलवू. कसा दिसतो मुलगा. उंदराला तांदूळ खाताना बघितलाय का कधी. तसा दिसतो बघा अगदी. हो गोंडस आहे. नक्की बोलवणार. हो हो माझ्या आईचा फोन आलाय. हो हो ते त्यांना सांगा. नमस्कार. हॅलो आई मी लग्न करते. नाही अहो प्रथमेश राव आहेतच. दुसरं लग्न करते मी. माहीत आहे मला आपल्या चालत नाही असं. पण आता रस्त्यात भेटला मला. मला म्हणाला तुझ्यासाठी जीव देईन. विष पीत होता. मी त्याला घरी घेऊन आलं. प्रथमेश रावांना विचारलंय आई तू लग्नाला यायचंय म्हणजे
शिवा अर्धस किड इथे फेरा मारतय. ऐक ऐक ना भाई, आपली गलती झाली यार. आपण ना चुकून या पोरीला बोललो की लग्न कर, आपल्याला नाही करायचं. चल आपण तू चाललात कुठे? अहो असं नाही, आता तर सगळं सुरू झालंय. मी काय म्हणतो पृथ्वीकराव? नाही नाही नाही, काय झालं? नाही काय काय आलं भाई? पृथ्वीकराव जरा आता फॉर्मल वाटतंय. आता हे आपल्यात आलेत ना, मी तुम्हाला लाडाने सौत्या हाक मारू का? भाई सगळं शांतपणे चाललंय ना मॅटर. हा हा, मग शिवी द्यायची गरज नाही. तू नीट बोल. शिवी नाही, शिवी नाही. सौत्या म्हणतात, सौत्या सौत्या सौत्या. हा असं काय करताय सौत्या? आता बघा, एखाद्या पुरुषाने दोन लग्न केली की त्या दोघी कशा सौती सौती म्हणून नांदतात की नाही. आता माझी सुनबाई दोन लग्न करते, म्हणजे माझ्या मुलाचं तुम्ही सावत्या? असं नको बोलू रे. आपण आता लग्नाबद्दलच बोलू. लग्न कसं करायचं हे आपण बोलू. अरे प्लीज, नाही इकडे इकडे या, इकडे इकडे आलंय ना सौत्या बापू, सगळं जुळून आलंय. तर मला असं वाटतं आपण फार वेळ नको काढायला, लग्नाच्या गोष्टी आपण सुरू करायलाच पाहिजेत. अरे नको ना यार भाई. ए भाई, ए ए, मी ताई बोलतो तुला यार. ताई मला काय करायचं यार तुझ्याशी लग्न यार? एवढं नका करू यार माझ्यासोबत. प्लीज यार, प्लीज प्लीज नको. आपल्याला नाही जमणार यार. नाही करायचं लग्न? नाही करायचं, नाही करायचं. ते एक दोन दिवस त्रास देत होतास, त्याचं काय? अरे आपण चुकून दिला त्रास. तेव्हा लाज नाही वाटली तुला? अरे ताई सॉरी बोलतोय ना यार. आपण रस्त्यात हात पकडलास, त्याचं काय? सॉरी बोलतो ताई. तेव्हा लाज नाही वाटली तुला? सॉरी. लाज नाही वाटली तुला? लाज नाही वाटली? हा बाई म्हणजे काय तुम्हाला प्रॉपर्टी वाटली काय तुमची? कधी पण हात पकडणार, आय लव यू बोलणार, छेडणार आणि काय मरायची धमकी दिलीस? तुझ्यासारख्याने ना मरायलाच पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने वागवलंय आज आम्ही तुला, खूप चांगल्या. परत जर कोणत्या बाईला छेडलंस ना, पोलीस स्टेशन मध्ये नेऊन लॉकअप बरोबर लग्न करेन तुझं. सॉरी सॉरी सॉरी. या बसा ना. बसा बसा बसा. शिवा घाबरू नका, बसा. शिवा तंतरली आहे त्याची. हो जा, चहा टाक. किती साखर घेणार? नकोय मला चहा. क्या बात है, मस्त झाला परफॉर्मन्स. वा वा, बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसाद दा, एखादं सुसंस्कृत सभ्य साधं कुटुंब जेव्हा साधेपण दाखवतं तेव्हा ही अवस्था आहे. त्यांनी जर साधेपणा सोडला तर काय अवस्था होईल याचा या रोड रोमिओजने विचार करायला हवा. अत्यंत उत्तम मेसेज अत्यंत वेगळ्या पद्धतीने दिला गेला आणि मी तो भयंकर एन्जॉय केला. मला फार मजा आली. वंडरफुल. सिद्धू, क्या बात. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक आणि वाह, कमाल. वा सिद्धू. मंडळी आपली वर्षानुवर्षांची अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी येतोय. फिल्टर वडाचा बच्चन गौरव मोरे आणि त्याची ही इच्छा पूर्ण होणार की नाही हे ठरवणार आहे विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. चला तर बघू हा ऍक्शन पॅक ड्रामा. हो 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 हो. हाच तो वाडा, एक नंबरचा वाडा. या वाड्याच्या भिंतीला कान देऊन ऐका, तुम्हाला आवाज ऐकू येतील. मुझे इन्साफ चाहिए, मुझे इन्साफ चाहिए, मुझे इन्साफ चाहिए. मला दिसतंय
दांडेकर सावकाराने माझ्यावर केलेले अत्याचार, माझ्या फॅमिलीवर केलेले अत्याचार, माझ्या काकाला साडी नेसून लावणी करायला लावणारा खाडेकर. माझ्या आत्याला खोट्या मिशा लावून निळू भाऊंची मिमिक्री करायला लावणारा खांडेकर. पोळ्याच्या दिवशी माझ्या बापाला बैलासारखा सजवून त्याला बैलाच्या मिरवणुकीत उभा करणारा खांडेकर. आमच्या भावांची ताटातूट करणारा खांडेकर. आम्हाला आमच्या गावातून हाकलणारा खांडेकर. मी मुंबईच्या फुटपाथवर झोपायचो. नेहमी डोक्यामध्ये विचारायचा की एखादी गाडी आपल्या अंगावरून जाणार नाही ना, पण नाही गेली. कारण हा गौरव मोरे कोणी साधा सुद्धा गौरव मोरे नाही आहे. अख्खे मुंबई याला रावडी गौरव म्हणून ओळखते. आणि त्याच खांडेकर कडनं बदला घ्यायला मी परत माझ्या गावात आलोय. बाप का, दादा का, भाय का, सबका बदला लेगा रे तेरा रावडी गौरव. फरिश्ता तेरी मौत की चिट्ठी लेके तेरे सामने खड़ा है. अब खांडेकर बाहर निकल. आज आज इंसाफ होगा गुनाहों के उन बरसातों का जो तूने हम जैसे गरीबों पे बरसाई थी. अब खांडेकर बात है बाहर निकल. देख ये रावड़ी गौरव तेरे सामने खड़ा है. खांडेकर आजोबा. अरे पडलो एक तास झाला मला. आजोबा हात दे. अरे हात दे आजोबा. तुम्ही आजोबा 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 आजोबा. ए उठे आजोबा. अरे आजोबा उठ. आजोबा बस बस. बाप रे बाप. जवळ जवळ 125 किलोचा आजोबा आहेस तू. आजोबा अरे पण तू इथं काय करतोय? हे म्हाताऱ्या खांडेकर कुठं आहे? खांडेकर कुठं आहे? खांडेकर सावकार खांडेकर सिंगिंग कॉम्पिटिशन आहे. एवढं म्हाताऱ्याची बेरिंग करशील? एवढं करशील? रिहर्सल एवढंच केलं ना, तेवढं करशील? सावकार खांडेकर कुठं आहे? कोण कोण? अरे तू नाही का डायलॉग मारायचा? मी खांडेकर सावकार. माझ्याकडून कर्ज घेणाऱ्याला करतो मी गपकार. तू नाही का खांडेकर? काय सावकार खांडेकर. मी खांडेकर सावकार. माझ्याकडून कर्ज घेणाऱ्याला करतो. जाऊ नका. आयला केवढं म्हातार झाला यार. हिंदी पिक्चर मध्ये हिरो बदला घ्यायला येईपर्यंत विलनच्या फक्त मिशा पांढरा झालेला असायच्या. तू अख्खा म्हातार पांढरं पडलंय. अरे मी कसा घेऊ बदला? सावकार खांडेकर आहे. मी गौरव. मी गौऱ्या गौऱ्या. मी सूड घ्यायला लावलोय. बदला बदला घ्यायला लावलोय. मी बदला बदला. काय डायपर बदला? लवकर बदला डायपर. अरे मी तर डायपर बदलायला नाही आलोय रे. तू माझ्या फॅमिलीवर केलेल्या अत्याचाराचा बदला घ्यायला आलोय. बदला कळलं का? हे म्हाताऱ्या हा चेहरा नीट आठव. चेहरा दाखव तरी आधी. म्हणजे काय आहे?
अरे सावलीत ना चेहरा दिसला डोळे तेवढे राहिले नाहीत रे. ही सावली आहे. ही सावली आहे. मी का सूर्य इथं घेऊन फिरतो. काय पण बोलशील का रे. पण ठीक आहे. डोळ्याचा मोती बिंदू झालंय. ठीक आहे. मला बदला घेऊ द्या. मला बदला घेऊ द्या. लक्षात ठेव. बदला काय. मला बदला घ्यायचा. बस बदला घे बाबा. तुला घ्यायचा आहे तर घे. पण आधी जरा पाठ खाजवून दे इकडे. ये मी इथं पाठ खाजवायला नाही आलोय. बदला घ्यायला आलोय. अरे साबण लावणार कोण नाही ना. हुळहुळत इथे. अच्छा ठीक आहे. देतो खाजवून. कुठं इथं खाजू. म्हाताऱ्या बदला जितना पुराना. खाली 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 का. बदला जितना पुराना हो. खाली रे. बदला जितना पुराना हो. जरा खाली. ठिकाणे डायलॉग जरा पूर्ण. एवढा मी आलोय मुंबईवरून तसे वाजवायला आलोय इकडे मी. अरे तू खाजवत खाजवत बदला घे. खाजवत तू वाक्यच खोजत ना. इकडं बदल्याचं काय वाक्य झालं. माझा मूळ गेला. बदला जितना पुराना हो उतना भयानक होता. झालं संपलं वाक्य. घेऊ रे. मला बदला. मला बदला घेऊ ना यार. काय झालंय ना. 48 तास झाले. पोट साफ नाही झालंय रे. पोट डांगरलंय. कडक कडक लागली. इथे हात लाव. अरे इथे येऊन मी तुझ्या पोटाचा कोथळा काढायला पाहिजे. तर तुझं पोट साफ झालं की नाही झालं हे बघू मी. इथं बघ ना. इथे कडक कडक झालं. जरा मऊ करून दे ना माझं पोट. मला बदला घेऊ देशील ना मग. अरे बदला घेत घेत मऊ का. हा ठीक आहे. हा बोल काय ते. इस बदले की आग ने कई. इथे साईडला कर जरा. इस बदले की आग ने कई. पिंपीच्या बाजूला कर. इस बदले की आग ने मुझे मऊ कर जरा. बरं वाटतंय. ए डब्लू घेऊ दे ना मला जरा. हा इस बदले की आग ने मुझे कितने रात तो सोने नहीं दिया. थांब थांब. काय झालं. काय होत. तू 3 महिन्याचा लिकेज आहेस का रे. कोला बे तू. हा इथं मी घ्यायला आलोय बदला. आणि तू माझ्या तोंडावरतीच थोडा मारून बिकार सांगतो साड्या. एंट्री जाते. मी एवढं बोललोय तुम्हाला काहीच करू देता यार. अरे घेऊ त्याला यार. मला बदला. अरे ऐक ना. तू माझ्या फॅमिलीचा अत्याचार केलायस. मला त्याचा बदला घ्यायचा रे नाग्या. दे मला मारून काय मिळणार आहे तुला. तुला मला मारायचं आहे. पण एवढा म्हातारा झाला कसं मारू तुला मी. पण मला तुला मारायचं आहे. बस मला बाकीचं माहिती. मला तुला मारायचं आहे. बस मारायचं मला. दे बाबा बदला घे. मला काय बदला घे. अब इस बदले की आग से तेरी रूह का फुटेगी. इथं नको मारू. इथं पेसमेकर बसवलं. मारलंच नाही तुला अजून. मारलंच नाही तुला. ए म्हाताऱ्या तुला मारलंच नाही अजून. मार मार. इस बदले की आग से आप तेरी रूह का फुटेगी खांडेकर. इथं नको रे. रॉड टाकलाय पायात. अरे अजून मारलंच नाही ढबल्या तुला. इस बदले की आग से तेरी रूह का फुटेगी अब खांडेकर. नको मारू. पडदा फाटल. आधीच पातळ झालाय. अभिस बदल्या की आग से तरी रू का पुढे की खांडेकर. कंबर हार दुखत. नको मारू. बदला घे. बदल्या की आग से रू का पुढे की खांडेकर. मान लचकली आहे माझी. नाग्या ए नाग्या. मला कमीत कमी टाळी तरी मारू दे रे. मला असं वाटलं माझा बदला पूर्ण झाला. निदान एक टाळी मारू दे. एक टाळी मारू दे. अरे वातामुळे बोट वाकडी होतात रे आता. ऐक ना यार. ए म्हाताऱ्या ऐक ना. मी ना लय वर्ष झाले वाट बघत होतो रे की मी तुला ना गावी आलो कुत्र्यासारखा मारेन. तू माझ्या पाया पडशील. प्लीज मला वाचव. मला सोड असं बोलशील. ऐक नाही. मला माझा बदला घेऊ दे ना यार. मला बदला घेऊ दे ना यार. तुला गंमत माहितीये का. काय. मी ना एका बाईला ना अशा पेनाने मिशा काढून ना तिला ना न्यू भाऊंची मिमिक्री करायला लावली होती. तीच माझी आत्या आहे मग. अरे एकाला ना मी साडी नेसून मुंगळा मुंगळा नाचवला होता. अरे तोच माझा काका. त्याचाच बदला घ्यायला आलोय. अरे हे तर काय काहीच नाही. एकाला ना मी पोळाला ना बैल बनवून मिरवणुकीत पाठवला होता. अरे तोच माझा बाप आहे. त्यांचाच बदला घ्यायला आलोय मी. जाड्या
मला वाटलं त्याचा एक पोरगा होता तो मुंबईला गेला तो येईल बदला घ्यायला. अरे पण तो निघाला पेदऱ्या नाला. अरे मीच आहे रे. ए म्हाताऱ्या मीच आहे. तू बदल डायपर बदल. तू बघ डायपर बदलून एवढे मोठे मोठे डायलॉग बोललो. लहानपणीच दगड मारून पळून गेलो असतो ना बरं झालं असतं. मला तुम्हाला दोघांना मिठी मारायची आहे पण त्याचबरोबरीने मला अजून दोन जणांना रंगमंचावरती बोलवायचं आहे आणि त्यांनाही मिठी मारायची. बरेचदा काय होतं, नकळत खूप काही बोलायचं असतं, खूप काही विचार मनात असतात, त्यामुळे काही जणांकडे दुर्लक्ष होतं. आज तसं होऊन चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषिकांत राऊत मला रंगमंचावर आलेला पाहिजे आणि श्याम बांगरही मला उतरून रंगमंचावर आले. मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं ऋषिकांत की काय विचार केलास, ही कॉन्सेप्ट कशी सुचली आणि कसं लिहिलंस आणि श्याम्या इतकं परफेक्ट टायमिंग कसं मॅनेज करतोस, क्या बात आहे यार. आज तुम्ही दोघं बोला, मी ऐकणार. बेसिकली कन्सेप्ट अतिशय फिल्मीच होती आणि लहानपणापासून जे काही फिल्म वगैरे बघत आलो त्याच्यात ज्या गोष्टी बघितल्या होत्या तर अचानक एक गोष्ट रिफ्लेक्ट झाली, मीटिंगला शेअर केली आणि मोठे सर गोस्वामी सर होतेच की त्या आयडियाला पूर्णपणे स्वरूप द्यायला आणि त्याला पूर्णपणे प्रॉपर एक फायनल टचअप द्यायला. आणि प्रसाद दादा गौरवदा मी असे आपले काही आर्टिस्ट आहेत ना की ते स्किटमध्ये असले ना की टेन्शन आपोआप निघून जातं की चला आपण एक त्यांना 50% 60% दिलं तरी ते पूर्ण गाडी सुसाट नेतील तर ते टेन्शन नव्हतं. ॲक्च्युली स्किट चालू व्हायच्या अगोदर येऊन पशाने सांगितलं आणि गौरव बोलला की मला शूजचा आवाज पाहिजे. अच्छा, हे अचानक केलं आहेस तू? आत्ताच केलं. पाच मिनिटं श्यामसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. थँक्यू. आणि ॲक्च्युली जो बुटांचा व्हॉइस होता ना तो मी सॅम्पल केला आणि मग आमिर दादांनी मला सांगितलं की तू सिंगल सिंगलच वाजव. आमिर दादाचा खूप मोठा हात आहे त्या गोष्टींसाठी. आमिर फॅन्टॅस्टिक. प्रसादा थँक्यू, तू या दोघांना इथे बोलवलंस. हे बोलताना मला एक गोष्ट आत्ता कळली ती म्हणजे ह्या मंचावर ना कुणी मी नाही आहे, आम्ही आहोत. आणि आम्ही करतो त्या संपूर्ण जगाला आवडतं. क्या बात आहे दोस्तांनो. सुपर्ब यार, सुपर्ब. क्या बात, कमाल कमाल, बहारदार. आपण आता अमित सरांना विचारूया, त्यांना कशी वाटली ही बदल्याची कहाणी. मला खूप मजा आली. टायमिंग वगैरे एकदम परफेक्ट होतं. मी खूप आधी कॉमेडी शोसाठी आय वॉज वन ऑफ द स्टाफ रायटर्स तर त्यामुळे मला कॉमेडी खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे मला खूप मजा आली बघताना. क्या बात आहे, थँक्यू सो मच सर. मंडळी पैशांचं सोंग आणतायत नाही म्हणून चक्क मरणाचं सोंग आणायला तयार आहे एक फॅमिली. बघूया मॅडनेसचा हा कहर जो तुमच्या समोर सादर करायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय योजलास? काय झालं? अडे या मैतीचा सामान, त्यात मी आंबे कापतय, तुम्ही खातास, बरा दिसता काय? कोणीला तर काय म्हणतला? प्लॅनिंग तसं केलं काय समजली? प्लॅनिंग तो अरुण माहिती आहे आपल्या बाजूच्या गावातला. त्याचा काय? तो आज आपल्या गावात येणार आहे आणि मी त्याच्याकडनं 50,000 घेतले. माहिती आहे माका, उदारी घेऊक लोक येतात ना त्यांना प्रभाकर मेलो मोरे मेलो असं सांगून पळवायचा. आयता तुमचं काम सगळं माहिती आहे मागा. पण सक्सेसफुल आहे का नाही मना सांग. त्यातला एक जण तरी परत आला काय आतापर्यंत पैसे मागायला? काय जमानतीस आला तो अरुण येतोय. अरुण कोण? अरुण. अरुण अगं आता नाही का तुला बोललो मी ज्याच्याकडनं 50,000 रुपये उधार घेतले. तो आता येणार आहे काय?
घाबरू नका घाबरू नका. एक मिनिट, आपलं ठरलंय ना काय करायचं आता. अजिबात घाबरायचं रे. एक काम कर, हे लपून टुपट कर बाजूला. हा बघ, मडका इथंच राहिला. हा मडका इथंच राहील. तो आला आला की फक्त रडायचा. पांढरी चादर उडाय, कपट पटकन दिलो. झोपा झोपा लवकर. हा बघ बघरे मेल्या आणि फक्त रडा. मोर्या इलो काय मोर्या. नाही आज तुला मी सोडणारच नाही मोर्या. इकडे फालतू कर माझे पैसे. गेलं म्हणजे माझं फ्लॅट गेलो मावशी. तू मला तरी काय करू काय करू. कुणाकडे पैसे बाबू देवा. मावशी तू काय करायचं. अरे बर मला सांगा, नातेवाईकांना सांगितलंय तुम्ही? हल्ली लोकांना आपण सांगितलं ना असं काय झालं तर लोक आहे ना व्हॉट्सअप वरती नमस्कार करतात आणि तिकडे श्रद्धांजली देतात. माहित कोण येतच नाही. तेच म्हटले होते की मी एकटो इलाय जळूक, पण मी एकटोच जातलय. माझं दुःख करू, कोणाक बोलवू नको म्हणू. वाचा कसा एकटाच तो गेला तर कसं वाटेल तू जळायला. मी घेऊन जातो. नाही नाही, त्यांची एक इच्छा होती. ते म्हणाले होते की माझे बॉडी मेडिकल कॉलेज का पाठवा. तुम्ही हडे येऊचा कसा केलास? नाही म्हणजे काम काढलास का सहज असिलास? आता सहजच म्हणा काय काम काय सांगू तुम्हाला. ऍक्च्युली या वसारीनं माझ्याकडनं 50,000 रुपये उधारी घेतले होते. पण आता गेला, आता काय कोण देणार माझे पैसे. असं कसं गेलो आता काय करतो. झालं ना काका, या मला आई आंबे खायला दे ना मला. सर काय अक्कल आहे का तुला? बापूस मिळाय ना तुझा वाचार्या. आंबा खातील. मला आंबे खायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. घबरव घबरव, बाप मरून पडलो आणि तुका आंबे खाऊस. मला खायचे आंबे. खाऊ के कट शिल्लक दे आणि आंबे खाऊचेत पाहिजे. काय मला खायचे आंबे. मला नाही माहिती. बस बस हडे बस, यातलं निखर तोंडात घालते म्हणजे शांत होईल. वैनी ऐक ऐक भाऊजी, तू काय करू सांग. ऐक ऐक ऐक, माझ्या पोराच्या मनावर परिणाम झालो, बापूस गेलो ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. ए इकडे बाळा तिकडे. हे बघ मला आंबे पाहिजेत. ऐक माझं. हे बघ, हा माझा मित्र होता, आता ह्याच्या जागेवर मी समज. अजिबात घाबरायचं नाही. हवं नको काय असेल ते तू माझ्याकडे बघ. एक प्लेट लॉलीपॉप खावं असं वाटतंय काका, आणि शेजवान चटणी टाकून त्याच्यावर. कानफार भरू वाचा. बापूस मिळाला ना तुझा. एवढी अक्कल नाही तुला. बापूस मिळवर मागतोस तू. नाही मला नाही माहिती. मला पाहिजे लॉलीपॉप. मला पाहिजे. बरं उठल उठ मारशील. एवढं मारतात वसाऱ्या. मला नाही माहिती. मला माहिती. मला पाहिजे. भाऊजी तू माफ करा, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. तुम्ही आमका आमच्या परिस्थितीवर सोडा. तुम्ही आलात बरं वाटलं. जातो आता. तशी तुम्ही मेडिकल ला बॉडी देणार म्हटलं थांबून तरी उपयोग. मेडिकल कॉलेज पाठवूची. होय येवा भाऊजी नु येवा. तुम्ही मला ना जोराची झाले म्हणून वाचलायच. आधी जाऊन येतो मग तुझ्याकडे बघ. या परत मी पण बघतो ना. तुम्हाला मेला तुला अक्कल नाही. हा तुका आंबे खाऊचे सगळं कळलं असं त्या माणसात. जाता दरवाजा बंद करा आणि खा काय ते आंबे. आंबे खाता. तो गुटका काका आला परत. कोण आरण्य बाय म्हणजे आता अहो लवकर येवा. तो तुमचा मित्र इलो लवकर बाय म्हणजे बघ मेले खरी इलो. वहिनी हो वहिनी बाय म्हणजे काय काका नमस्कार. कसे काय? खूप वर्षांनी आलात. हो परवे गेले कळलं ना. या या या
काय अक्कल बिकल आहे का ना तुला? आता मी येऊन गेलो ना, कळत नाही तुला काय करायचं रे? पोरका झाला हा पोरगा, काय करू तुझं? मी एक प्लेट लॉलीपॉप खावायचं. अरे असा कसा सोडून गेलास बोर्या? माझी आई आहे. आई मोर्या, तू इथं कसा? अरे वहिनी इथं कशा आल्या? अर्ण्या माझी बायको मला सोडून गेली. वाजून बसल्या कानफार खोरून काहीतरी बोलला असत. तू मेला होतस ना बसल्या इकडे. अरे मी आलो होतो तेव्हा तू इकडे होतास. वहिनी इथं बसलेला, हा वाचडा इथंच बसलेला, त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या. हो काका, खरंच माझी आईच गेली. मी नाही का मगाशी तुम्हाला मिठी मारली आणि रडत होतो? कानभर बोलून वाचड्या. आई नाही, तू मगाशी मला बोलास परभ्या गेला म्हणून. मी परभ्या गेला बोललो? अमा, मी माझ्या बापाला परभ्या बोललो? परभ्या बोललास तू? नाही नाही काका, माझ्या पालकांनी मला असे संस्कार नाही लावलेत बाबा. नाही का? लय खोट वाटत, लय खोट वाटत. नॅचरल कर, नॅचरल वासाड्या. माझं खोटं वाटतंय? तुम्ही नॅचरल करता? आपल्या फॅमिलीमध्ये नॅचरल करण्याची पद्धतच नाही आहे. आता ही वासाडी गेली, ही तरी कुठं नॅचरल करत असते? घबरवतास? मागं उगाच बोलू नका. माझा बोललास ना सगळा भांडा उघडा पाडीन तुमचा. काय काय बोलणार आहेस बासडी? काय बोलणार आहेस? मला नाही तर काय? तुम्ही थांबा. बोलते कशी बघा, तुम्ही थांबा. अक्कल नको तिला काय पण. कानफार फोडून काय फालतूगिरी चालले? कशाला भांडतोय तुम्ही? एवढी पण अक्कल नाही? तुमची भांडण मिटवायला एक मेलेला माणूस उठतो आणि तुम्हाला समजून सांगतो. एवढं सुद्धा भांड नाही तुम्हाला वसाऱ्यानो? काय फालतूगिरी चालली तुमची? हा तुम्ही थांबा. वहिनी बोलल्या? वहिनी बोलल्या? अरे आरण्या वहिनी कशी बोलत? ती तर निपचीच पडली ना. अरे नाही वसाड्या, आता वहिनी बोलल्या. अशा अशा झाल्या बोलल्या बोलल्या वहिनी. ओ वहिनी, ओ तुम्ही मेलात काय हो? अरे बोलल्या आता माझ्याशी वसाड्या वहिनी? अति होत आहे आरण्या, आता लय अति होत आहे. हो आम्ही एवढं दुःखात आहोत दोघ जर, आणि तू काय पाय बोलून तू आम्हाला सांग आंगरवतोस वासाड्या. निघ तू, आम्हाला आमच्या परिस्थिती राहून दे जसाच्या तसा. निघ प्लीज, पाया पडतो तुझ्या. हा तसं पण थांबून काय करू? होय ना, तुम्ही बॉडी मेडिकललाच देणार आहे ना? येतो मी सांभाळून जा रे. तुमका नाही काळ वेळ नाही. नको त्या वेळेला बरोबर परसात जाऊचा असता तुमका. हो बरोबर. आता सगळं भांडा फुटला असता, केवढा पडला असता. आता गेला गेला, दरवाजा बंद करा आधी. नाकात दम आणणार होता. ए माझ्या ना घशाला कोरडा पडला, पाणी घेऊन. नाकात करा पाणी, परसाकडे जावा. दुसरं काय काम धंदोच नाही माणसा. अरे परब्या, काय करणार? अरे नाही राहू दे, काही नाही काय. खरं ते येऊ दे. कशासाठी आता काय आहे? अरे नाही काय झालं, ऐक ना. अरे दुःखात आहो ना आम्ही, असं काय करतो? ऐक ऐक, काय झालं मगाशी मी जाताना तुला सांगायला विसरलो. काय? की नाहीतरी तू बॉडी मेडिकलला देणारच आहे. हो ते तिची इच्छा होती ना मेडिकल. मेडिकलची माणसं येईपर्यंत मी फक्त आपलं पाच पावला अंतदर्शन घेईन असं म्हणतोय. नाही कशा, कारण शेवटी पडद्या. अरे मेडिकल वाले लवकर बोलू वसाड्या, बॉडी बारीक होत चालले सुकले वसाड्या. तू तू फोन कर मेडिकल वाले, फोन कर. अरे दाढी फुटत चालले, तुला कळतंय काय? तू जा पहिला, एक काम
मेडिकल नको नको मेडिकल वाले येतील आणि मग घेऊन जातील तू काळजी करू नको मला सगळं गलत मेडिकल म्हणजे म्हणी पण वहिनी तुम्ही इथे होता ना नाही रडू नका तुम्ही इकडे होता ना काय बोलतास भाऊजी तू नाही असं काय करता आमचं पोरग गेलो बघा रे अरण्या माझा पोरगा दत्तू गेला रे मोरे अहो मोरे काय अहो मोरे काय रे आपल्या वार्डाचे नगरसेवक खाली कोरियर 10 किलो तांदूळ आणि 5 किलो तुरडा वाटतायत लवकर त्याला गर्दी झाली तुमच्या घरात माणसं किती आहेत आमच्या घरात 3 माणसं आम्ही दोघ आणि आमचं पोरगो हो 3 माणसं मग लवकर त्याला खाली गर्दी झाल्यावर संपेल सगळं होय काय ऐक ना एक माणूस आला तर चालत नाही नाही 3 माणसं मग तिघवण पाहिजेत खाली ती लवकर त्याला संपेल आणि आधार कार्ड आणा ताई हो लवकर खाली गर्दी झाली ए मेले तर तू उठ चल तांदूळ मिळतले तुकट पिशवी घेते सगळं चल तुम्ही वा बुडा मी अरे मी येतो लगेच अरे येतो काय वसड्या तांदूळ आणायचे तुमच्या घरात मैत झाले ना सगळे जाऊन कसं चालेल कोणतरी एक चादरी खाली पाहिजे का नको तू ते काय आहे 10 किलो तांदूळ भेटतात ना प्रत्येक माणशी मी नाही पोहोचलो तर संपतील बाकी काय नाही हा तू झोप मी येतो मी झोपतो अरे नाही मोर्या पण ऐक रे मला मेडिकलला देऊ नको माझ्या घरची माणसं आहे जळायला मजा आली मस्त परफॉर्मन्स मस्तच सिद्धू ही सिच्युएशनच ही कमाल होती आणि खरंच की कन्व्हिक्शन एवढं होतं म्हणजे सुरुवातीला पैसे जर मागायला आलं तर आपण काय करू शकतो बरं ती फॅमिली तिघही एकमेकांना एवढी पूरक आहेत पण मला एका माणसासाठी ना इथे उभं राहायचं आता ते म्हणजे अरुण कदम मी तुम्हाला नमस्कार केला उभं राहून मी टाळ्या नाही वाजवल्या हा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणतो त्यांनी आयुष्यात त्यांच्या कारकिर्दीत इतकी नाटकं केली असतील इतका फार्स केला असेल पण तरीही आत्ता एवढा इनोसन्स कुठून आणतो हा माणूस म्हणजे वहिनी तुम्ही झोपा झोपा मी करताना त्याला रिअलाइज होतं की डेड बॉडीशी बोलतो आहे आणि त्याला कधी ती बाई मिळेल त्यांची तिकडे मागे जातात इनोसन्स कॉमेडी जेव्हा जेव्हा होती तेव्हा तुमचा विचार होणारच कारण ज्या रिॲक्शन सर तुम्ही देता ना म्हणजे ही सिच्युएशन अरुण कदम सरच करू शकतात सर कमाल सर मी नमस्कार करतो कारण असा इनोसन्स इतकी वर्ष तुम्ही टिकवताय आणि याच्यापुढे टिकवत राहाल असे सिद्धार्थ जादू येतील जातील पण तुम्ही तिथंच राहाल थँक्यू सर कमाल बहारदार क्या बात आहे थँक्यू थँक्यू